लॉ अँड ऑर्डर असणार आहे, याचं विश्लेषण हे सगळे अधिकारी त्या अर्धतासाच्या टॉपमध्ये करत असतात. आठवड्यात आमच्या बैठका असतात, त्यात सुद्धा विश्लेषण केलं जातं. प्रायमा फेसी नाशिक शहरामध्ये जे गुन्हे सध्या दिसत आहेत त्याचा एक ट्रेंड अभ्यासला असता एक महत्त्वाचा एरिया दिसून येतो, तो म्हणजे फेटल ॲक्सिडेंट्स. ही समस्या खरंच गंभीर आहे, कारण एवढ्या म्हणजे एवढं मोठं आपलं शहर नाही की ज्याच्यात 69 लोक हे फेटल अपघातात मृत्युमुखी पडलेले आहेत. 69 ॲक्सिडेंटमध्ये 70 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 117 गंभीर अपघात टोटल या शहरात झाले. किरकोळ अपघात 27 झाले आणि यात 222 लोक ही जखमी झालेली होती. म्हणजे साधारण 213 अपघात ह्या 4 महिन्यात 2019 चौथ्या महिन्यापर्यंत झालेले आहेत. सॉरी, ही फिगर मी एप्रिल 2019-18 दिली. मी तुम्हाला या तुलनेनं मी तुलनात्मक चार्ट काढलेला होता. गुन्हे आणि अपघाताची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली होती, परंतु तरी सुद्धा ती गंभीर आहे. गेल्या वर्षी 69 झालेले होते फेटल अपघात, यावर्षी 59 10 कमी झालेले आहे, पण 59 अपघातात 63 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. गेल्या वर्षी हीच आकडेवारी 70 होती, म्हणजे 10 फेटल अपघात कमी झाले, 7 मृत्युमुखी पडलेले लोकांची संख्या कमी झाली. पण ही काय खूप घोषणावह गोष्ट नाही आहे, कारण हे 63 लोक त्यामध्ये आमचे 3 पोलीस कर्मचारी पण आहेत, नंदू जाधव असतील, परवाच ज्ञानेश्वर भालेराव वगैरे जे ऑन ड्युटी पोलिंग स्टेशनकडे चाललेले होते. गंभीर अपघात 117 गेल्या वर्षी होते, यावेळेला 88 झाले, 29 हे अपघात कमी झालेले आहेत. किरकोळ अपघात 27 होते, 31 झालेले, 4 हे अपघात वाढलेले आहेत आणि जखमी लोकांची संख्या सुद्धा 39 तर कमी झालेली म्हणजे